आज 22 सप्टेंबर जागतिक नदी दिन। आयच्या दिसा आम्ही पाऊल लाले असा कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात येऊपी हाजगोळी ह्या गावान। ह्या हाजगोळी गावान आमका पळोवपाक मेळटा जो अथांग असो जलाशय, आणि हो जलाशय जावन असा तुडये गावातल्या महत्त्वाच्या न्हयेचो। आणि ही जी न्हय असा ती म्हळ्यार तिळारीची जन्मदात्री, जिका तिलोत्तमा म्हणतात। आणि मागेर फुडे जी दोडामार्ग तालुक्याची तिळारी न्हय जाता, आणि ही तिळारी न्हय मागेर इब्रामपूर गावातल्यान जेन्ना गोंयांत प्रवेश करता तेन्ना त्या न्हयक लोक वळखतात कोलवा न्हय। आणि निमणे खिणार ही न्हय जी असा ही मेळटा चोपडे हांगासर, चोपडे मोरजे ह्या वाठारांत, आणि लोक तिका आरोबा किंवा त्या परिसरांत निमणे कडेन शापोरा न्हय म्हणून तिका वळखतात। 3-4 नांवांनी वळखपी अशी ही गोंयची जीवनदायिनी कोलवा न्हय। आणि ही कोलवा न्हय सध्या चर्चेन येयलेली आसा, त्याच्या फाटलें कारण म्हळ्यार गोंय आणि महाराष्ट्रान संयुक्त रित्या जो तिळारी जलसिंचन प्रकल्प जो सुरू केल्लो आसा तेची सुरवात जी जाता ती धामणे गांवांत। धामणे गांव येता कर्नाटकान, आणि हाजगोळी गांव येता महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात। तर हांगासर त्यांचे जे थळावे आमदार असा राजेश पाटील, आणि बेळगावचे जे खासदार असा आणि आदले मुख्यमंत्री असा कर्नाटकाचे जगदीश शेट्टर, आणि संयुक्तरित्या बैठक घेऊन ह्या वाठारातले उदक म्हणजे कोली आणि म्हाळुंगे हांगासर भांडुरा जो नालो असा त्याचे उदक जे असा ते उदक ह्या धरणातल्यान परते ते राकोस्कूप धरणान व्हरपा खातीर यज्ञ त्यांच्यानी नियोजन केल्लेले असा। मार्कंडेय नदी जी असा ती मार्कंडेय नदी जी असा ती बैलूरा उगम पावता, आणि बैलूर जो गांव असा तो तिची सीमा जी असा ती तुडये पासून काय अंतराचेर असा। तर थंय जो जलाशय असा त्या जलाशयान हे उदक व्हरून सोडटाले, आणि मागेर जे उदक आमच्या राकोस्कूप ह्या जलाशयात कमी पडता तो वाटो कर्नाटक जो असा तो ह्या धरणातल्यान घेऊक सोदतात। आता खरे म्हळ्यार तिळारी जलसिंचन प्रकल्प जो असा तो गोंय आणि महाराष्ट्रान हातीन घेतलेलो असा, आणि हे जे उदक असा ते उदक जसे महाराष्ट्रान वयता तसेच ते गोंयानू वयता। आणि गोंयांक विश्वासान न घेता महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन्ही राज्यांनी हो प्रकल्प समृद्ध करपाचे ठरवलेले असा। गोयच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले असा की आम्ही ह्या संदर्भात महाराष्ट्रा लागी अधिकृतरित्या उलोवणी करताले, आणि त्यांचो प्रकल्प किती असा ते जाणून घेतले। एकंदर आमका ह्या जागतिक नदी दिना दिसा पळोवपाक मेळटा की न्हयांचे उदक जे असा ते कशा पद्धतीन वळयले वेता, त्याचो वापर कसो जाता। आयज ही तिळारी न्हय जी असा ती मरणासन्न जाल्ली असा आमच्या मनशांच्या अरिश्टाक लागून। जायते फावटी आमी मनीस उसाची लागवड किंवा हेर पिकाची लागवड करपा खातीर ह्या न्हयच्या उदकाचो शिपणावळी खातीर वापर करता, आणि वापर करता असताना आमी केन्नाच विचार करिना की हे उदक जे असा ही आमका न्हय दिता, आणि त्या न्हयचे अस्तित्व उरपाक जाय। आणि आयच्या दिसा आमी जागतिक नदी दिन साजरो करता 22 सप्टेंबर ह्या दिसा, त्यांना आमका एका करुण रित्या नदीचो अंत जो असा तो कसो लागी पावता तो आमका पळोवपाक मेळटा। एका वाटेन मनीस जो असा तो जलसंचय क्षेत्र असा त्याचो इबाड करता, आणि त्याका लागून पावसाचे उदक ज्या जलसंचय क्षेत्रान साठपाक जाय वचपाक जाय भूगर्भान वचपाक जाय त्याका जायते आडमळे निर्माण जाता, आणि हे आडमळ्यांक लागून न्हयचे अस्तित्व जे असा हे दुर्बल जायत असा।